कोल्हापूर मेडिकल असोसिएशनला दोन हजार चोवीस साली शंभर वर्ष पूर्ण होत आहेत गेल्या शंभर वर्षात असोसिएशननं केलेलं काम प्रेरणादायी आहे असे उद्गार डॉ सी जी पंडित अध्यासनाचे प्रमुख डॉक्टर रमण गंगाखेडकर यांनी काढले कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीनं आयोजित एम एम ए कॉन वैद्यकीय परिषदेत ते बोलत होते दरम्यान डॉक्टर प्रकाश गुणे यांना आज डॉक्टर अतुल जोगळेकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला दोन दिवस चाललेल्या या परिषदेची आज सांगता झाली कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीनं दोन दिवसीय वैद्यकीय परिषद आयोजित केली होती या परिषदेचं उद्घाटन डॉक्टर सी जी पंडित अध्यासनाचे प्रमुख डॉ रमण गंगाखेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं वैद्यकीय क्षेत्रात होणारे बदल आजाराचं निदान आणि उपचार यासाठी येणारी नवी पद्धत आधुनिक उपचार सामुग्री औषध निर्मिती प्रक्रिया नवं तंत्रज्ञान याबाबत डॉक्टरांना माहिती मिळावी यासाठी ही परिषद आयोजित केल्याचं के एम एच्या अध्यक्षा डॉक्टर गीता पिल्लाई यांनी सांगितलं कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या उपक्रमांचा आढावा सचिव डॉ ए बी पाटील यांनी घेतला एकोणीसशे नव्वदच्या दशकात एड्स संशोधनातील कार्य जागतिक दर्जाचं होतं त्याची खरी सुरुवात कोल्हापुरातून झाली त्यामुळेच आपल्याला कोल्हापूरचा अभिमान वाटतो असं डॉक्टर रमण गंगाखेडकर यांनी नमूद केलं कोरोनाचा उगम शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं नेमलेल्या वैद्यकीय सल्लागार गटाचे सदस्य म्हणून आपली नियुक्ती झाली हा आजवरच्या संशोधनाच्या कार्याचा गौरव आहे असंही डॉ गंगाखेडकर यांनी नमूद केलं एड्सविषयी संशोधन करताना देहविक्रेय करणाऱ्या महिलांच्या वस्तीत केंद्र स्थापून एड्स नियंत्रणासाठी प्रयत्न केले होते अशी माहिती डॉक्टर खेडकर यांनी दिली आज या परिषदेची सांगता झाली दरम्यान गेल्या पाच दशकातील वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ मूत्ररोग तज्ञ डॉक्टर प्रकाश गुणे यांना डॉक्टर अतुल जोगळेकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तर चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ आरोग्य सेवा दिलेल्या सी पी आरमधील दहा आरोग्यदूतांचा सत्कारही यावेळी झाला या परिषदेला डॉक्टर अभिजित कोराणे डॉक्टर मंदार जोगळेकर डॉ संगीता निंबाळकर डॉ अतुल जोगळेकर डॉ वसुधा जोगळेकर डॉ संदीप साळोखे डॉ आनंद कामत डॉ किरण दोशी यांच्यासह महाराष्ट्रातील तीनशेपेक्षा जास्त डॉक्टर उपस्थित होते